Где су? Аркон ментадетный. Где су аркатный? Аркон ментадетный. Где су аркатный? दुधाला प्रति लिटर 30 रुपयांचा बाजार भाव मिळावा तसे शासनाने प्रति लिटरला 10 रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी अकोले तालुक्यातील कडक बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. शेतकऱ्यांना हमी भाव, दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे. गेली 4-5 वर्षापासून या परिसरातील कळस, सुगाव, मनोरपूर, वाशेरे किंवा अकोले तालुक्यातील दूध उत्पादक खाजगी गावातील सहकारी संस्थेच्या मनमानी कारभाराला कंटाळून 4 पैसे 2 पैसे जास्त दुधाला भाव मिळेल अशा संस्थांकडे किंवा अशा कंपनीकडे बरेचसे शेतकरी वळलेले आहेत. का जे दुधाच्या भावाच्या संदर्भातली खाजगी कंपन्यांनी जी आमिषं दाखवली, का सहकारी संस्थेपेक्षा, सहकारी दूध संघापेक्षा 2 रुपये आम्ही त्यांना जास्त देऊ, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाच्या उत्पादनाला जास्त भाव मिळावा, 2 रुपये जास्त वाढून मिळावे यासाठी खाजगी दूध कंपन्यांना आम्ही दूध घालण्याचं काम केलेलं आहे. अलीकडच्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व राज्यभर दुधाच्या संदर्भातली जी आंदोलनं झाली किंवा जे दुधाचे भाव पडले असं दाखवून खाजगी कंपन्यांनी सहकारी संस्थेच्या सुद्धा पलीकडे जाऊन हे 2 रुपये कमी केलेले आहेत. या संदर्भातली इथली जी कंपनी इगो कंपनी, इग्लो कंपनी होती, त्यानंतर प्रभात आली किंवा ह्या ज्या कंपनीच्या माध्यमातून जो बदल झाला कळस या परिसरातील, त्यांनी तालुक्यामध्ये 25,000 लिटर दूध या ठिकाणी ते गोळा करतात आणि शेतकरी मोठ्या आस्थेनं का आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील या भावनेतून शेतकरी या ठिकाणी या संस्थेला दूध घालत आलेत, या कंपनीला दूध घालत आले. पण गेली काही दिवसापासून कोरोनाच्या नावाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट केली जाते. कसल्या प्रकारची सूचना न देता 2-2 रुपये सहकारी संस्थेच्या संघाच्या पलीकडे कमी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट करतात. ही लूट त्वरित थांबावी. राज्यातील राज्य शासनानं या संदर्भातला शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदानाचा निर्णय त्वरित घ्यावा आणि खाजगी कंपन्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सरकारच्या पेक्षा भावापेक्षा जास्त पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे. जर या संदर्भातल्या जर निर्णय या कंपन्यांनी व्यवस्थित वेळेत घेतला नाही तर राज्यभरात किंवा यांना या ठिकाणी तालुक्यात आम्ही प्रथमतः तालुक्यातली जी जेवढी सेंटर आहे ते बंद पाडू आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी उग्र आंदोलन करू असं या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, दूध उत्पादकांच्या वतीनं सांगतो.